नमस्कार चाचणी क्रमांक पंधरा नाशिक जिल्हा प्रश्न पहिला जगातील सर्वात पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात कोठे आहे अ इसापूर ब गंगापूर क सिद्धेश्वर ड अडान योग्य पर्याय ब गंगापूर प्रश्न दुसरा गोदावरी नदीलाच नाशिकमध्ये टिंबटिंब म्हणतात अ पश्चिम गंगा ब दक्षिण गंगा क उत्तर गंगा ड पूर्व गंगा योग्य पर्याय ब दक्षिण गंगा प्रश्न तिसरा नाशिक जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प कोणता अ वैतरणा ब कोयना क पवना ड राधानगरी योग्य पर्याय अ वैतरणा प्रश्न चौथा नाशिक हा टिंबटिंब जिल्हा म्हणून ओळखला जातो अ तलावांचा ब नद्यांचा क समुद्रांचा ड धरणांचा योग्य पर्याय ड धरणांचा प्रश्न सहावा नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो अ आठ ब चार क सहा ड बारा योग्य पर्याय ड बारा प्रश्न सहावा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी नाशिकमधील अर्धशक्तीपीठ कोणते अ तुळजाभवानी ब महालक्ष्मी क सप्तशृंगी ड रेणुका योग्य पर्याय क सप्तशृंगी प्रश्न सातवा नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर हे आशिया खंडातील सर्वोच्च शिखर आहे अ ब बरोबर योग्य पर्याय अ चू प्रश्न आठवा नाशिक जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे अ संत्री ब केळी क द्राक्षे ड आंबा योग्य पर्याय क द्राक्षे प्रश्न नववा नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते अ कर्नाळा ब टिपेश्वर क सागरेश्वर ड नांदूर मध्यमेश्वर योग्य पर्याय ड नांदूर मध्यमेश्वर प्रश्न दहावा दादासाहेब फाळके यांचे स्मारक कोणत्या लेण्यांजवळ आहे अ वेरुळ ब अजिंठा क पांडव लेण्या ड वरीलपैकी नाही योग्य पर्याय क पांडव लेण्या धन्यवाद